मुंबईसह राज्यभर कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे, वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहता जणू काही 23 मार्च 2020 नंतर लॉकडाऊन लावल्यावर जी परिस्थिती मुंबईत होती तेच एकदा परत त्या एका सीनचा रिटेक होतोय की काय, अशी स्थिती मुंबईत सध्या आज पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये आज ज्या महत्त्वाच्या बाजारपेठा त्यामध्ये दादर, परळ, माटुंगा यासारखी जी मध्यभागी असलेली महत्त्वाची ज्या बाजारपेठ आहे तिकडे सर्व दुकानांना टाळं ठोकण्यात आलेलं होतं. कारण की आज कडक निर्बंधांमुळे एकही दुकान सुरू करण्यात आलेलं नव्हतं, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं ही बंद करण्यात आलेली होती. 48 तासांचा हा जवळजवळ आपण म्हणू शकतो 48 तासांहून जास्त हा एक वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. मुंबईमध्ये सध्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि याच परिस्थितीमध्ये हे निर्बंध जे आहेत ते शासनाने लादलेले आहेत. मुंबईमधील दादर हे एक महत्त्वाचं जंक्शन मानलं जातं, टर्मिनन्स आहे जिथून बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेन्स सुटतात. या रेल्वेगाड्यांच्या सध्या रेल्वेगाड्या सुरू असल्यामुळे रेल्वे स्टेशन वगळता बाकीचा जो परिसर आहे या भागातला तो पूर्णपणे बंद होता. मग त्यामध्ये हिंदमाता मार्केट असेल, हिंदमाता मार्केटही पूर्ण बंद होतं. माटुंगामध्येही माटुंगा मार्केटही पूर्ण बंद होतं. या महत्त्वाच्या बाजारपेठामध्ये जो बंद आहे तो अतिशय कडक पद्धतीने हा लावण्यात आलेला आहे आणि लोकांकडनं पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईहून ETV भारतसाठी मी केदार शिंदे.